नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्स वर. विक्रमगड मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार आला समोर. कोट्यवधी रुपयांच्या निधींवर मारला डल्ला. सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगारावर खुनी हल्ला. भर दिवसा पाठलाग करत कुकरीने केला वार. एमपीएससी पास झालेल्या 800 विद्यार्थ्यांची नियुक्ती रद्द. नागपूर खंडपीठाकडून निर्णय. लातूरमध्ये कामगारांनी पुकारला संप. लोकसत्ता युवा संघटनेकडून जाहीर पाठिंबा. आणि दिग्विजय बागल व कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन सभापतींवर प्राणघातक हल्ला. पोलिसात गुन्हा दाखल. आता पाहूया सविस्तर वृत्त. पालघरमधील विक्रमगड येथे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आदिवासी विकास विभागानं संगनमत करून कोट्यवधींच्या निधींवर डल्ला मारला आहे. पाहूयात काय आहे हे सविस्तर वृत्त. हा आहे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुका. पालघर जिल्हा हा पेसा कायदा अंतर्गत येतो. या विभागातील आदिवासी बांधवांचा विकास व्हावा यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आणि 304 कामे हाती घेण्यात आली. मात्र यापैकी फक्त 42 कामे पूर्ण करण्यात आली आणि बाकीची कामे पूर्ण न करताच त्याची बिले अदा करण्यात आली आहे. एकूणच काय तर आदिवासी बांधवांच्या विकासासाठी आलेल्या निधीमध्ये अधिकारी आणि ठेकेदार यांनी स्वतःचाच विकास करून घेतलाय असंच म्हणावं लागेल. विक्रमगड तालुक्यातील गावांचा विकास करण्यासाठी ठक्करबाप्पा वस्ती सुधार योजनेतून 2012-13 आणि 2013-14 या वर्षामध्ये 94 83 गावांमध्ये 304 विकास कामे मंजूर करण्यात आली. मात्र ही कामे झाली नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी या कामाची चौकशीची मागणी केली. आपण या ठिकाणी बघतोय की सिमेंट काँक्रीटचं सभागृह तर काय, कुठल्याही प्रकारची या ठिकाणी साफसफाई सुद्धा केली गेलेली नाहीये. इवन दो गावकऱ्यांनी या ठिकाणी जागा सुद्धा उपलब्ध करून दिली होती. सगळ्या गोष्टी असताना या ठिकाणी जागा उपलब्ध होती, सगळ्या गोष्टी होत्या, तरी सुद्धा काही या ठिकाणी केलं गेलेलं नाहीये. ज्या गावकऱ्यांनी या ठिकाणी समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध करून दिली, आपण त्या गावकऱ्यांसोबत या ठिकाणी चर्चा करणार आहोत. काय सांगाल या ठिकाणी साहेब? ह्या ठिकाणी आमच्या काटकरी पाड्यामध्ये समाज मंदिर हवं याकरिता 2014-15 आमचा हा प्रस्ताव दिलेला होता आणि त्यानंतर सदर ठेकेदारांनी आम्हाला कितीक वेळा सांगितलं की तुमचं इथं समाज मंदिर मंजूरसुद्धा झालेलं आहे. एक सरकारी अधिकारी घेऊन येऊन इथं ह्या जागे ह्याच जागेचा सर्वे केला. मी स्वतः त्यांच्यासमोर होतो, माझे फोटेसुद्धा त्यांच्याबरोबर गेलेले आहेत. आणि ह्या ठिकाणी माझ्या वडिलांच्या नावे घर होतं, पण त्यावेळेस माझ्या वडिलांच्या नावे घरकुल मंजूर झालं म्हणून मी समाज मंदिरासाठी तिथून ते घर काढलं आणि समोर बांधलं. ही जुनी टॉयलेट पण त्याच घराची आहे. परंतु आत्ता आम्हाला काही दिवसापूर्वी आमच्या गावचे माजी उपसरपंच त्यांनी चौकशी केली असता असं निदर्शनात आले की ह्या ठिकाणीचं समाज मंदिर तयार होऊन आणि याचं सर्व बिलं वगैरे काढलेले आहेत, परंतु आम्ही अजूनही प्रत्यक्षात आहोत की आम्हाला समाज मंदिर कुठल्याही प्रकारे इथं झालेलं नाही. अच्छा, गावामध्ये दुसरीकडे कुठे काही समाज मंदिर बांधकाम वगैरे काही झालेलं? गावामध्ये दुसरं समाज मंदिर याआधीचे जुनीच आहे, परंतु आमचे जे प्रस्ताव केले त्याच्यानंतर एकही समाज मंदिर झालेला नाही. बघतोय आपण की या गावकऱ्यांची, या सर्व आदिवासी मंडळींची किती मोठी फसवणूक केली गेलेली आहे. यांची संपूर्ण निधी यांच्या नावावर या ठिकाणी, काही ठिकाणी जागा नसते, परंतु या ठिकाणी जागा सुद्धा या ग्रामस्थांनी उपलब्ध करून दिलेली आहे. जागा आहे, सर्व गोष्टी आहे, पाहणी झालेली आहे, परंतु सगळ्या गोष्टी कागदोपत्री झालेल्या आहे. या ठिकाणी कुठलंही समाज मंदिर बांधण्यात आलेलंच नाही, साधारण या ठिकाणी कुठली साफसफाई सुद्धा केलेली नाही आहे, ही आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येत आहे. या सगळ्या याच्यामध्ये एकच लक्षात येतं, या ठिकाणी या परिसरातली जी काही अधिकारी आहेत आणि या ठिकाणची जी काही ठेकेदार आहेत, या ठेकेदारांनी खोटी बिलं सादर केले, अधिकाऱ्यांनी त्यामध्ये संगनमत केली आणि दोन्ही लोकांनी मिळून या ठिकाणी खोटे सगळे बिलं, खोटे फोटोज, खोट्या व्यंबी तयार करून पूर्णपणे आदिवासी जनतेच्या माथ्यावरचं टाळूवरचं लोणी या ठिकाणी चाकलेलं आहे. या कामांच्या लेखापरीक्षणाचे काम IIT पवई मुंबई या संस्थेला देण्यात आले. मात्र त्यांच्या अहवालानुसार अंदाजे 26 कोटीहून अधिक रकमेचा गैरव्यवहार झाल्याचं समोर येत आहे. हे हा भ्रष्टाचार गेल्या 2015 सालापासून ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक शरद पाटील साहेब यांनी उघडकीस आणला आणि त्यांना एक सहकार्य म्हणून आम्ही 2017 अहमरण उपोषण विक्रमगड PWD समोर करण्यात आलं.
त्या उपोषणामध्ये या भागातील विक्रमगडमधील आदिवासी माझे बांधव हे माझ्या सोबतीला होते, त्यांनी सर्वांनी मिळून आम्ही उपोषण केलं आणि त्या उपोषणामध्ये आम्हाला असं आढळून आलं की कमसे कम 100 कोटीचा भ्रष्टाचार ह्या विक्रमगड तालुक्यामध्ये झालेला आहे आणि तो उघडकीस व्हावा किंवा आमच्या आदिवासी बांधवांना न्याय मिळावा यासाठी आम्ही 1-4 दिवसाचं लक्षणीय उपोषण केलं. ह्या उपोषणाला सर्व पक्षीय नेत्यांनी आमदारांनी पाठिंबा जाहीर केला आणि हाच विषय माननीय रुपेशदादा म्हात्रे चौगुले साहेब आमदार चौगुले साहेब यांनी हा अधिवेशनामध्ये सुद्धा मुद्दा मांडला गेला तरीसुद्धा ज्या गोष्टीची आम्हाला आतुरतेने वाट बघावी लागत होती की जे सरकारचं म्हणणं होतं की पारदर्शक कारभार, आम्हाला असं वाटलं होतं की कुठेतरी आता पारदर्शक कारभाराची आम्हाला एक चावूळ लागेल आणि आम्हाला न्याय मिळेल, परंतु पारदर्शक कारभाराची व्याख्या काय आहे हे आम्हाला आजपर्यंत सापडली नाही. म्हणून आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी मला असं एक सांगावंसं वाटतं की आपल्या न्यूज चॅनलनी एक घोषणा करावी विक्रमगड तालुक्यासाठी की एक चांगला रस्ता दाखवावा आणि कोटी रुपये बक्षीस मिळवावं तरीसुद्धा आपले पैसे वाचतील, कारण एकही चांगला रस्ता खेड्यापाड्यातील असेल किंवा मेन रस्ता असेल तो तुम्हाला बघायला मिळणार नाही. ह्या योजनेमार्फत तालुक्यातील समाज मंदिर असो, चांगले रस्ते असो किंवा एक साखाव असो, हे कुठल्याही प्रकारचे झालेले नाही आहेत आणि आदिवासी बांधवांच्या विकासासाठी हा निर्माण झालेला नव्याने निर्माण झालेला पालघर जिल्हा हा मला वाटतं आदिवासींचा विकास नसून याची व्याख्या बदलावी लागेल, अधिकाऱ्यांचा विकास अशी याची व्याख्या मला वाटते बनवावी लागेल, कारण हा विकास आदिवासींचा न होता हा अधिकारी वर्गाचाच विकास झालेला आहे. म्हणून हा पालघर जिल्हा हा विकासापासून वंचित राहिलेला आहे. करोडोच्या योजना येत आहेत, करोडोच्या योजना कागदावरती दाखवल्या जात आहेत, मात्र गावामध्ये कुठल्याही प्रकारच्या योजना होत नाही. दरम्यान या गैरव्यवहारास जबाबदार असलेल्या कुठल्याच ठेकेदारावरती किंवा कर्मचाऱ्यावरती कारवाई झालेली नाही, किंबहुना हा अहवाल दडपण्याचा आणि संबंधितांना पाठीशी घालण्याचा प्रकार समोर आलाय. एकूण 304 कामांपैकी 108 कामे प्रत्यक्षात संकेतस्थळावरती मिळतच नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाने फक्त कागदोपत्री ही कामे दाखवली आहेत, प्रत्यक्षात मात्र ही कामे झालेलीच नाही. मात्र या कामांची बिले अदा करण्यात आली आहे, त्यामुळे या कामांच्या निधीवरती दरोडा टाकल्याचं स्पष्ट होतंय. हा सर्व प्रकार अधीक्षक अभियंता नाना पवार यांच्या संगनमताने झाला असावा असा संशय व्यक्त होतोय. हा सर्व गैरव्यवहार करणाऱ्यांवरती येणाऱ्या काळात कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पालघर. सांगलीतील एका गुन्हेगारावर खुनी हल्ला करण्यात आलाय. गुंड सनी कांबळे याच्यावर कुकरीने खुनी हल्ला करण्यात आला आहे. जखमीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेनंतर जखमी अवस्थेत सनी कांबळे यास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अज्ञात हल्लेखोरांनी सनी कांबळे याचा पाठलाग करून कॉलेज कॉर्नर नजीक अक्षरम हॉटेल शेजारील रस्त्यावर त्याला घेरून त्याच्या डोक्यावर कुकरीने जोरदार वार केले. या हल्ल्यात सनी कांबळे याच्या डोक्यावर गंभीर इजा झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी शहर पोलीस दाखल होत नागरिकांच्या मदतीने जखमीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, सांगली. राज्य स्पर्धा परीक्षा मंडळामार्फत गेल्या वर्षी घेतलेल्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या निवडी नागपूर खंडपीठाने रद्द केल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसलाय. या विद्यार्थ्यांवर सरकारच्या भोंगळ कारभारामुळे वैफल्यात जायची वेळ आली असून हातातील नोकऱ्या सोडून घरी बसलेल्या या तरुणांवर आभाळ कोसळलं आहे. राज्यातील परिवहन विभागात उच्च शिक्षित तरुणांनी यावे यासाठी राज्य सरकारने 2016 GR काढून परीक्षा पात्रतेच्या अटी शिथिल केल्या होत्या. त्याबाबतची माहिती राज्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांना देण्यात आली होती. त्यानुसार 29 जानेवारी 2017 रोजी या परीक्षेची जाहिरात देखील आली. तब्बल 4 वर्षांनी RTO परीक्षेची जाहिरात आल्याने राज्यातील 70,000 विद्यार्थ्यांनी अर्ज केले. एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेत यातील 10,000 विद्यार्थ्यांची निवड झाली. यानंतर हे तरुण नोकऱ्या सोडून या अंतिम परीक्षेच्या अभ्यासाला लागली. मुख्य परीक्षा 6 ऑगस्ट 2017 रोजी घेण्यात आली आणि याचा निकाल 31 मार्च 2018 रोजी झाला. परीक्षा दिलेल्या 10,000 विद्यार्थ्यातून 833 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या यशस्वी विद्यार्थ्यांना निवडीचं पत्रही देण्यात आलं. निवडीचं पत्र मिळाल्याने गावोगावी यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार सोहळे रंगले.
तब्बल 70,000 विद्यार्थ्यातून निवड होत आरटीओची सरकारी नोकरी पक्की झाल्याने यशस्वी विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. कुटुंबीयही अभिमानाने मुलांच्या यशाचं कौतुक करत होते. याच काळात 14 जून 2018 रोजी या मुलांना कागदपत्र तपासणीसाठी येण्याबाबत कळवण्यात आले. हे सर्व यशस्वी विद्यार्थी कागदपत्र घेऊन जाणार तेवढ्यात त्यांना या निवडीवर न्यायालयाकडून स्थगिती आल्याने निवड प्रक्रिया थांबवण्यात आल्याचं पत्र आलं. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. लातूरमध्ये कामगारांना कामगार कल्याणाचे लाभ मिळावे तसेच विविध मागण्यांसाठी 3 दिवसीय संप पुकारण्यात आला. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला आणि कामगारांच्या या संपाला लोकसत्ता युवा संघटनेने जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. महाराष्ट्र बिल्डिंग ग्लास अँड अल्युमिनियम वर्क्स युनियन अंतर्गत काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्यानुसार कामगारांना त्याचा लाभ मिळत नाही. तसेच कामगारांचे मजुरी ही मागच्या 10 वर्षांपासून एकच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सततच्या वाढत्या महागाईमुळे कामगार आर्थिक संकटाला सामोरे जात असतात. 10 वर्षांपासून एकच मजुरी दर त्यांना मिळतो आणि हे दर आजच्या महागाईच्या काळात परवडणारे नाहीत. त्यामुळे वाढीव दराचा प्रस्ताव कामगारांनी दुकान मालकांना सादर केला आहे. लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून शहरातील शेकडो कामगारांनी मोर्चा काढला आणि आपल्या मागण्यांचे निवेदन लातूरच्या सहाय्यक कामगार आयुक्तांना देण्यात आले. मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर बेमुदत संप पुकारला जाईल असे आवाहनही कामगारांनी केलंय. कामगारांच्या या संपाला सामाजिक कार्य करणाऱ्या लोकसत्ता युवा संघटनेने जाहीर पाठिंबा देऊन कामगारांच्या प्रत्येक चळवळीत आपला सहभाग असेल असे सांगितले आहे. क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रामध्ये आमच्या मजदुरीचे भाव वाढत नाही. आमचे भाव वाढवणे देण्यात यावेत म्हणून आम्ही कामगार आयुक्तला साहेबांमार्फत आणि सरकारला असं सांगू इच्छितो की त्यांनी आमचे ग्लास सेक्शन आणि कास्ट फिटिंग या क्षेत्रामध्ये ज्या 10 ते 15 वर्षापासून जे मजदुरीचे भाव वाढले नाही त्या मजदुरीचे भाव वाढवण्यात यावे म्हणून आम्ही हा कामगार मोर्चा घेऊन आम्ही कामगार आयुक्त साहेबांसमोर आमचं निवेदन देण्यात येत आहे. त्या महागाईच्या हिशोबाने जे आम्हाला वाढून मिळत नव्हतं ते मिळवलं. पहिल्या आमच्या अल्पदरामध्ये आम्ही मजदुरीच्या हिशोबाने काम करत होतो आणि आम्ही ज्या वाढीव भावामध्ये मागवत आहोत आम्ही स्क्वेअर फुटामागे 10 ते 12 रुपये स्क्वेअर फूट या हिशोबाने आम्हाला दर मिळत होता. ते आजच्या ह्याच्यामध्ये आजच्या महागाईच्या ह्याच्यामध्ये आम्हाला ते भाव परवडत नाहीत म्हणून आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला भाव वाढवून देण्यात यावे म्हणून आम्ही एक प्रत्येक ज्या दुकान मालकाकडे आम्ही काम करतो त्या दुकानमाला आम्ही रेट प्राईस देऊन हीच रेट पर कामगार आयुक्त साहेबांना देऊन त्या हिशोबाने आम्हाला मजदुरीचे भाव वाढवून देण्यात यावे म्हणून आम्ही अल्युमिनियम अँड ग्लास युनियन बांधकाम विभागाच्या वतीने जी आज 3, 4, 5 संप हा मोर्चा निघाला. त्या मोर्चा आंबेडकर पार्कपासून ते शिवाजी चौक होता सहाय्यक कामगार आयुक्तापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यांची मागण्या एकदम रास आहेत, सरास आहेत. ते प्रशासनाने मान्य करणं गरजेचं आहे. दुकानदारांनी त्यांना वाढीव भाव देणं गरजेचं आहे. प्रशासकीय सुविधा यांना मिळणं गरजेचं आहे. शासकीय योजनामध्ये जे पण स्कीममध्ये कामगार बसतात तर यांच्या मागण्या मान्य करण्यात यावे. या वतीने लोकसत्ता युवा संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देऊन यांना सोबत साथ दिलेली आहे आणि यांचं मागण्या लवकरात लवकर जर मान्य नाही झाले तर लोकसत्ता युवा संघटना यांच्या पाठीशी राहून रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येत आहे. एवढे मी माझे 2 शब्द बोलून लोकसत्ता युवा संघटनेचा संस्थापक अध्यक्ष शालिनी प्लस साठी हारून मोमेन, लातूर. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीवेळी नूतन संचालक शिवाजीराव बनगर यांना मारहाण करण्यात आली आहे. या भांडणात मध्यस्थी केल्यानं माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यासह 9 लोकांनी ही मारहाण केली आहे. याबाबत करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करमाळा बाजार समिती सभापती हॉल समोर ही घटना घडली आहे. याबाबत बागल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडीच्या वेळी शिवाजी बंडगर यांना तुम्ही आमच्या पक्षातून बागल गटामध्ये का गेला म्हणून शिवीगाळ करत मारहाण करत होते. त्यावेळी फिर्यादी दिग्विजय मध्ये पडले असता लोखंडी गज, पीव्हीसी पाईप आणि लाथाबुक्याने त्यांना मारहाण करण्यात आली. यावेळी जयवंतराव जगताप यांनी फिर्यादीला जीवे ठार मारण्याचे हेतूने फिर्यादी दिग्विजय बागल यांच्या नाकावर रिव्हॉल्व्हरने मारून गंभीर जखमी करून शिवीगाळ करून त्यांना धमकी दिली. या मारहाणीबाबत माजी आमदार जयवंतराव जगताप, नगराध्यक्ष वैभव जगताप, शंभूराजे जगताप, बबन चांदगुडे, जयराज उर्फ सोन्या चिवटे आणि इतर 2 अनोळखी लोकांविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे.
आरोपींविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश देवरे हे करत आहेत. दरम्यान आज झालेल्या या घटनेमुळे करमाळा शहरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संशयित आरोपींना अटक व्हावी यासाठी बागल गटाच्या कार्यकर्त्यांनी 2 तास ठिय्या आंदोलन केले. सायंकाळच्या सुमारास काही तरुणांनी दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. याबाबत करमाळा पोलिसांनी त्यांना पकडून आणून पोलीस ठाण्यात डांबून ठेवले. तसेच करमाळा शहरात दुपारपासून दंगा काबू पथकाच्या पोलिसांनी करमाळा शहरात फेरफटका मारला. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी, पोलीस निरीक्षक राजेश देवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आज दिवसभर शहरात तणावाचे वातावरण बघायला मिळाले. काय झालं, आमचे सहकारी संचालक ज्यांना आपण सभापती पदासाठी आदरणीय रश्मी दीदींनी ज्यांची निवड केली होती, ज्यांचा फॉर्म भरायचा होता, ते आले आणि त्यांना आणत असताना आमचे चिंतामणी दादा जगताप आणि शिवाजी बंडगर सर ह्या दोघांना वर घेऊन येत असताना मी चिंतामणी दादांना पुढं पाठवलं. दादा गेले लवकर आतमध्ये. बंडगर सरांना वर घेऊन जात असताना त्यांना जरा अडवण्याचा प्रयत्न झाला. आम्ही आता फिर्यादी दिलेली आहे, त्यामध्ये सगळा उल्लेख आहे, पण मला ओपनली कोणाची नावं घ्यायची नाहीत. त्या ठिकाणी त्यांनी जाणून बुजून अडवण्याचा प्रयत्न केला. ते अडवण्याच्या मागचं कारण म्हणजे ह्यांना पुढं जाऊच द्यायचं नाही. पुढं जाऊ द्यायचं नाही म्हणजे ते त्यांनी बोलूनसुद्धा दाखवलं की यांचा इथे जीव मारा, पण ह्यांना इथे जाऊ द्यायचं नाही, आतमध्ये जाऊ द्यायचं नाही. कारण की त्यांना कळलं होतं सत्ता त्यांच्या हातातून पूर्णपणे गेली आणि जीवंतरावचं म्हणजे हे अस्तित्व संपलं ना. जीवंतराव जगताप हा विषयच राहिला नाही आता तालुक्यामध्ये. तर झालं असं की आम्हाला अडवल्यानंतर वैभव जगताप आणि तो शंभू जगताप आणि त्यांचे अजून सहकारी ज्यांची नावं मी दिलेली आहेत ते आले. बंडगर सरला माझ्यापासून ओढायला लागले. मी त्यांचा हात धरला आणि मी हे मागं घेतलं. त्यांनी माझ्या मागं घेतल्यानंतर त्यांनी मला एकाने बुक्की मारली. बुक्की मारल्यानंतर मग ते गज कुठून आणले होते त्यांनी. गज हे म्हणजे ते आधीच रचलेला कट होता. कुठं लपायचं, कुठून त्यांना अडवायचं, काय करायचं नाही. तिथं गज होते 2, तिथं PVC पाईप ठेवले होते. विशेष म्हणजे जयवंतराव जगताप यांच्याकडे रिव्हॉल्वर होता आणि जयवंतराव जगताप त्यावेळेला बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं की आज काय मी ह्यांचा अंतच करणार आहे, म्हणजे मी यांचा जीवच मारणार आहे, मी गोळ्याच घालणार आहे, माझा रिव्हॉल्वर कुठे आहे. तर ते रिव्हॉल्वरची जी पाऊच होती ती होती वैभव जगतापच्या हातात. वैभव जगतापने त्याच्यातलं रिव्हॉल्वर काढलं आणि जयवंतराव यांच्या हातात दिलं. जयवंतरावनी माझ्या छातीला रिव्हॉल्वर लावला. छातीला रिव्हॉल्वर लावल्यानंतर मी हात वर केला त्यांचा, म्हणजे रिव्हॉल्वरची नळी धरून असं केल्यानंतर नेमकं त्याची मूठ जी असते रिव्हॉल्वरची ती माझ्या नाकाजवळ आली. त्यांनी तशीच नाकावर मारली मला आणि त्याच्यानंतर मग परत त्यांनी ढकललं मला आणि रॉडनी मारायला लागले. तर डोक्यावर रॉडनी मारताना माझा हात आडवा गेला तर हाताला लागलं. मार्केट कमिटीचा सभापती म्हणून सभापतीची निवड आज 11 वाजता होती. 11 ते 12 दरम्यान नॉमिनेशन करायचं होतं आणि त्या उद्देशानं आम्ही बागल पार्टीचे 8 आणि मी असे 9 जण आणि बागल पार्टीचे नेते असे आम्ही मार्केट कमिटीच्या इमारतीमध्ये प्रवेश केला आणि पायऱ्या वर चढून जात असताना सुरुवातीला जे पहिलं वळण आहे त्या वळणावरती त्या ठिकाणी करमाळा जगताप समर्थक स्वतः जयवंतराव आणि जगताप समर्थक काही मंडळी त्या ठिकाणी आतल्या खोलीत बसलेली होती. त्यांचा पूर्ण कटच होता की ह्या पुढं जाऊ द्यायचं नाही, फॉर्म मारायला 11:50 झाली आणि 11:50 म्हणजे ह्यांना जर रोखलं इथं तर ह्यांचे फॉर्म भरले जाणार नाहीत आणि आपलं हे मोहीम यशस्वी होईल म्हणून यांनी पूर्णपणे कट रचलेला होता आणि त्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या समर्थकांनी आमच्यावर हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये आम्हाला समजलं नाही इतकं त्यांनी मारायला सुरुवात केली. त्यामध्ये दिग्विजय भैया बागल यांना अधिक लागलेलं आहे. त्यांना बहुतेक त्यांच्या हाताचं हाड फ्रॅक्चर असावं, नाकाचं हाडसुद्धा फ्रॅक्चर असावं. त्यांना प्रचंड मार लागलेला आहे, पाठीमागं लोखंडी वस्तूने मारलेला आहे. शालिनी प्लससाठी शीतलकुमार मोटे, सोलापूर. दिल्लीतील शेतकरी मोर्चावर झालेल्या पोलीस हल्ल्याचे पडसाद सांगलीत उमटल्याचं दिसून आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा धडकला होता. दरम्यान या मोर्चावर पोलिसांनी बळाचा वापर करत शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांकडून शेतकऱ्यांवर लाठीमारही करण्यात आला. या हल्ल्यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी करण्यात आलेल्या या हिंसेच्या घटनेचे आज सांगलीमध्ये संतप्त पडसाद उमटले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून या हल्ल्याच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यावेळी नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गनिमी काव्याने या निषेध आंदोलनात पुतळा दहन केला. यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. 2014 निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठबळावर आलं, मात्र या पुढच्या 2019 निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी सरकारला शेतकरीच गाडल्याशिवाय राहणार नाहीत. आणि सरकार जर गोळीनं उत्तर देत असेल, शेतकऱ्यांच्यावरती गोळी चालवत असेल, तर शेतकरीसुद्धा सरकार जर गोळीनं उत्तर देत असेल, गोळी चालवत असेल, तर शेतकरीसुद्धा गोळीला गोळीनंच उत्तर देतील. आणि या पुढच्या काळामध्ये आमचा लढा हा तीव्र पद्धतीनं असेल. आणि म्हणूनच आज नरेंद्र मोदींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी दहन केलं. आज फक्त दहन. ब्युरो रिपोर्ट, सांगली. वाहतुकीचे नियम आणि त्यांचे पालन, शिस्त याबाबत पुण्यातील शालेय मुलींनी एकत्र येत वाहतूक शिस्तबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. पुणे पोलीस आणि लायन्स क्लबच्या वतीनं शहरातील मुख्य चौकात वाहतुकीच्या नियमांबद्दल जनजागृती करण्यात आली. अलका चौकात या उपक्रमाची सुरुवात महापौर मुक्ता टिळक, सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, वाहतूक पोलीस उपायुक्त दीप्ती जाधव यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी पोलीस अधिकारी यांनी वाहतुकीचे नियम पाळण्याची सर्वांना शपथ दिली. त्यानंतर प्रतिकात्मक रूपात यमाने महापौरांना वाहतुकीचे स्टिकरही दिले. यामध्ये शालेय मुलींनी सिग्नलच्या ठिकाणी जाऊन वाहन चालकांना वाहतुकीचे नियम सांगितले, त्याबद्दल त्यांचे प्रबोधनही केले. पुणे शहर दिवसेंदिवस वाढत असून वाहतुकीची समस्याही वाढते आहे. यासाठी आता वाहन चालकांनी नियम पाळूनच रस्त्यावर वाहने चालवावे, जेणेकरून अपघाताची संख्या कमी होईल, असं मत महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केलं आहे. आज या ठिकाणी हा जो उपक्रम घेतलेला आहे, रस्ता सुरक्षा अभियान, पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस वाहतुकीची होणारी कोंडी आणि त्याच्याचबरोबर होणारे अपघात यामुळे अनेक नाहक जीव हे बळी पडतात, आणि त्यासाठी म्हणून वाहतुकीचे नियम पाळावेत हे शालेय विद्यार्थ्यांच्या मार्फत सर्व चौकाचौकांमधनं ही जनजागृती करण्याचं काम हे या लायन्स क्लबच्या माध्यमातून होतंय. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार श्यामलताई बागल गटाचे प्राध्यापक शिवाजीराव बंडगळ यांची आणि उपसभापतीपदी बागल गटाचेच चिंतामणी जगताप यांची निवड झाली आहे. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. याबाबतची सविस्तर माहिती अशी की करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडीसाठी बाजार बागल गटाला बहुमतासाठी एक संचालकाची तर जगताप पाटील गटाला दोन संचालकांची गरज होती. मात्र सकाळी 9 जगताप पाटील गटाकडून निवडून आलेले संचालक शिवाजीराव बंडगर यांनी आपल्या गटाला रामराम ठोकून थेट बागल गटामध्ये प्रवेश केला. बागल यांच्या निवासस्थानी त्यांनी सकाळी 10 अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन आपण आमदार पाटील गटाला रामराम ठोकून बागल गटामध्ये प्रवेश करत असल्याचे लेखी पत्र दिले. त्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आणि सकाळी 11 माजी आमदार श्यामलताई बागल यांच्या गटाकडून बाजार समितीच्या सभापती पदासाठी बागल गटात प्रवेश केलेले शिवाजी ज्ञानदेव बंडगर यांना सभापती पदाची उमेदवारी देण्यात आली. उपसभापती पदासाठी चिंतामणी नामदेवराव जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी शिवाजीराव बंडगर यांच्या सभापती पदाच्या अर्जावर सूचक म्हणून बागल गटाचे युवा नेते दिग्विजय दिगंबर बागल यांनी सही केली, तर उपसभापती पदाच्या चिंतामणी जगताप यांच्या अर्जावर सूचक म्हणून संचालक सुभाष गुळवे यांनी सही केली. निवडणूक निर्णय अधिकारी मारुती बोरकर यांनी आलेल्या सभापती पदांच्या आणि उपसभापती पदाच्या अर्जावर छाननी करून सभापती पदासाठी 2 तर उपसभापती पदासाठी 2 अर्ज मंजूर केले. त्यानंतर उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी वेळ दिल्यानंतर त्यापैकी कोणीही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे शेवटी सभापती आणि उपसभापती निवडीसाठी बाजार समितीच्या सर्व संचालकांना सभागृहात बोलवण्यात आले. यावेळी या निवडी गुप्त मतदान पद्धतीने घ्यायच्या की आवाज मतदानाने घ्यायच्या याबाबत निवडणूक
प्रमुख निर्णय अधिकारी बोरकर यांनी सभागृहात संचालक मंडळाला विचारणा केली. त्यानंतर गोपनीय मतदान घेऊन बागल गटाचे सभापती पदाचे उमेदवारी शिवाजीराव बंडगर यांच्या बाजूने 9 संचालकांनी मतदान करून त्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी मारुती बोरकर यांनी सभापती आणि उपसभापती पदाच्या नियुक्तीची पत्रे देण्यात आली. शालिनी प्लस साठी शीतलकुमार मोटे, करमाळा. भाजप सरकार केवळ घोषणाबाजी करून जनतेची दिशाभूल करत आहे. राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आल्यास पहिल्या महिन्यातच श्रीगोंदा औद्योगिक वसाहतीसाठी निधी मंजूर करू असे आश्वासन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे. ते श्रीगोंद्यात बोलत होत्या. महिला आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजप सरकारच्या काळात समाजातील प्रत्येक घटक असमाधानी आहे. पेट्रोल तसेच डिझेलचे दर गगनाला भिडत चालले आहेत. सिलेंडरचे भाव जवळपास दुप्पट झालेले आहेत. शेतकऱ्यांना दीडपट हमी भाव देण्याची घोषणा फसवी ठरली आहे. भाजपचे आमदार, मंत्री आणि पदाधिकारी बेताल वक्तव्य करत सुटलेत. मात्र मुख्यमंत्री या बाबींवर शब्दही बोलत नाहीत. या सर्व बाबींमुळे भाजप सरकारबद्दल जनतेच्या मनात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. नगर जिल्ह्याने राष्ट्रवादी पक्ष आणि पवार कुटुंबावर नेहमीच भरभरून प्रेम केले आहे. श्रीगोंदा तालुका देखील राष्ट्रवादीच्या बरोबर राहिला आहे. श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप यांचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार सुद्धा यावेळी सुप्रिया सुळे यांनी काढले. जाहीरपणे इथे सांगते की जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आली 2019 मध्ये तर पहिल्या महिन्याच्या आत तुम्ही जमीन करा, आपण श्रीगोंद्यामध्ये MIDC करू. हा शब्द मी तुम्हाला देतो आणि मला खरंच या तालुक्याचं कौतुक वाटतं. एक नाही, 2-4 तुमच्याकडे साखर कारखाने आहेत. मला त्यातलं साहेबांदादा इतकं समजत नाही, पण थोडं समजतं. माझ्या मतदारसंघात 22 कारखाने आहेत, कारण कधी ना कधी संबंध येतो त्यांच्या सगळ्यांशी. 4 कारखाने आहेत, त्यातले 2 प्रायव्हेट आहेत आणि 2 सहकारी आहेत. तुमच्याकडे सहकारी उत्तम चालतात आणि प्रायव्हेट चालत नाही, उलट कैसा होत आहे या तालुक्यात. मला गंमत वाटते, जे सहकारी 2 उत्तम चालतात, साधारणपणे उलटं असतं. सगळे आपल्या शाळेत सरकारच्या शाळेत पाठवत नाही. ते म्हणतात नाही नाही एवढं चांगलं नाही, प्रायव्हेट चांगलं असतं. किती निधी दिला ह्याचा हिशोब द्यावा. आणि आम्ही आदरणीय पवार साहेब असतील, अजितदादा असतील, यांनी या शहरासाठी किती निधी दिला याचा हिशोब द्यावा. आणि तुम्हाला अतिशय जबाबदारीने सांगतो, उद्याचा श्रीगोंदा शहराचा नगराध्यक्ष सुद्धा. शालिनी प्लस साठी सुजित गायकवाड, श्रीगोंदा. लातूरमध्ये बलात्कार झालेल्या अल्पवयीन मुलीने विष पिऊन आत्महत्या केल्या. लातूरमध्ये बलात्कार झालेल्या अल्पवयीन मुलीने विष पिऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. स्कूल व्हॅनच्या चालकाने हे कृत्य केल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील समदरगा येथील शंकर महालिंग स्वामी या स्कूल व्हॅन चालकाने हे कृत्य केलं आहे. औसा शहरातील एका विद्यालयात 9वीत शिकणारी पीडित मुलगी पोमादेवी जवळगा येथील होती. आपल्या गावातून शाळेत येण्या जाण्यासाठी ती एका स्कूल व्हॅनने प्रवास करत असे. आरोपीने स्कूल व्हॅन खानापूर शिवारातील विश्वनाथ स्वामींच्या तुरीच्या शेतात नेली आणि तिथे त्या 15 वर्षीय मुलीवर अमानुषपणे बलात्कार केला. ही घटना 28 सप्टेंबर रोजी घडली. मुलीने ही सर्व हकीकत घरी आल्यावर सांगितली, मात्र काही करण्याच्या आतच त्या पीडित मुलीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अखेर त्या पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात तालुक्यातील समदरगा येथील मुख्य आरोपी शंकर महालिंग स्वामी आणि सूरज ठाकूर यांच्या विरोधात कलम 306-376 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकारामुळे खळबळ उडाली असून ग्रामीण भागात विना परवाना चालणाऱ्या शाळा आणि स्कूल व्हॅन चालकांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. विद्यार्थिनीला घेऊन तो एका शेतात घेऊन गेला. तिथे त्याने त्या विद्यार्थिनीशी अल्पवयीन मुलीशी जबरदस्ती केली. यामुळे या मुलीने विष प्राशन केलं. यातूनच उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. यावरून पोलीस स्टेशन औसा येथे भादवी 376 कलम 306 तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे. आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे. शालिनी प्लस साठी रमेश लोंढे, लातूर. मुंबईचा धडाकेबाज फलंदाज आणि
भारताला अंडर-19 विश्वचषक मिळवून देणारा कर्णधार पृथ्वी शॉ हा टीम इंडियाकडून मैदानात उतरला आहे. वेस्ट इंडिजच्या विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातून त्यांनी पदार्पण केलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करताना कोणत्याही खेळाडूवर दबाव असतोच, पृथ्वी शॉवरही दबाव होता का असं जेव्हा विचारलं तेव्हा त्याने कर्णधार विराट कोहलीमुळे दबाव नसल्याचं सांगितलं. विराट कोहलीने भन्नाट आयडिया लढवत कारकिर्दीतील पहिलीच मॅच खेळणाऱ्या पृथ्वी शॉवर दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. कोहलीने पृथ्वी शॉसोबत थेट मराठीत संवाद साधला. मुंबईकर पृथ्वी शॉसोबत मराठीत बोलून कोहलीने त्याला आपलंसं केलं, त्यामुळे पृथ्वी शॉ काहीसा दबावमुक्त झाला. पृथ्वी म्हणाला, मैदानाबाहेर विराट कोहली एक मजेशीर आणि विनोदी माणूस आहे. मैदानावर तो किती गंभीर असतो हे आपण पाहिलं आहे. मी कोहलीशी बातचीत केली त्यावेळी त्यांनी मला जोक ऐकवले. त्याने मराठीतही बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र ते खूपच विनोदी होतं. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. विक्रमगडमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार आला समोर, कोट्यवधी रुपयांच्या निधींवर मारला डल्ला. सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगारावर खुनी हल्ला, भर दिवसा पाठलाग करत कुकरीने केला वार. एमपीएससी पास झालेल्या 800 विद्यार्थ्यांची नियुक्ती रद्द, नागपूर खंडपीठाकडून निर्णय. लातूरमध्ये कामगारांनी पुकारला संप, लोकसत्ता युवा संघटनेकडून जाहीर पाठिंबा. आणि दिग्विजय बागल व कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन सभापतींवर प्राणघातक हल्ला, पोलिसात गुन्हा दाखल. बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.